धुळे देवपुरातील अंडाकृती बगीचा येथे महानगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या चर्मकार समाज भवनावर ताबा मिळविणाऱ्या अतिक्रमणास हटवून न्याय दिल्याने आज श्री संत शिरोमणी गुरु रविदास युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व संत शिरोमणी गुरु रविदास स्मारक समिती धुळेतर्फे धुळे महानगरपालिकेचे आभार मानण्यात आले. धुळे देवपुरातील सिटी सर्वे क्रमांक 4782 या अंडाकृती बगीचा येथे महानगरपालिकेने पक्के बांधित समाज भवनावर अनधिकृत अतिक्रमण करण्यात आले होते. याची दखल घेत सदर अतिक्रमण काढण्यात यावे या न्यायासाठी समितीचे रामेश्वर चित्ते यांनी दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी धुळे महानगरपालिकेकडे अर्ज सादर केला होता. या अर्जाची दखल घेत आज पालिकेच्या संबंधित प्रशासनाने पडताळणी करीत सदर अतिक्रमण हटवण्याचे आदेश अतिक्रमण विभागास दिले व अतिक्रमण विभागाचे प्रसाद जाधव हे सदर समाज भवन येथे जाऊन अतिक्रमण हटवले. यासाठी आज वरील संस्था समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तथा समाज बांधवांनी धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाचे आभार मानलेत. संत शिरोमणी गुरु रविदास समाज सुधार मंडळ आणि संत शिरोमणी गुरु रविदास सेवाभावी संस्था आज नगरपालिकेने आमच्या 4782 अंडाकृती वाचनालय समाज भवन मध्ये अनुकृती समाजाचा कोणी ताबा घेऊन त्याला अर्पण हडप करण्याचे आणि धंदा निर्माण करण्यासाठी निर्माण केला होता ते आज नगरपालिकेने न्याय दिला. आज नगरपालिकेने 7 दिवसाची मुदत दिली होती. 7 दिवसाची मुदत संपल्याला 20 दिवस झाले आणि आज नगरपालिकेचे अतिक्रमण निघून अधिकारीचे प्रसाद जाधव हे स्वतः इथे आले. आयुक्तांची सही होऊन ते ताबा आज नगरपालिकेने त्यांच्या ताब्यात घेतला आहे. आज ती कारवाई झाली. जय जय महाराष्ट्र.